विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळविण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। दरवर्षी सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुरामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। पाणी वाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही, त्यामुळे बोगदे तयार करून सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे। त्यामुळे बोगदे तयार करून सांगली कोल्हापूरमधील पुराचं पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे। या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेनेही सहमती दर्शवली आहे। हा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। म्हैसाळ प्रकरणातील सावकारीच्या गुन्ह्याखाली 3 शिक्षक निलंबित। मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील 9 जणांच्या मृत्यू प्रकरणी सावकारीच्या गुन्ह्याखाली अटकेत असलेल्या 3 शिक्षकांवरती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी म्हैसाळ येथील 25 खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचं समोर आलं होतं। दोघा मित्रांनी हे हत्याकांड केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। दरम्यान सावकारी प्रकरणात अटक असलेल्या 13 जणांमध्ये अनिल बोराडे, श्यामगोंडा पाटील, शुभदा कांबळे या जिल्हा परिषद शाळेतील 3 शिक्षकांचा समावेश असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची बदली स्थगित। महाविकास आघाडी सरकारने जाता जाता केलेल्या 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदली एकनाथ शिंदे सरकारने रद्द केल्या आहेत। यापूर्वीच्या आदेशामध्ये न्यू टाउनशिप सिडकोच्या प्रमुख प्रशासक दीपा मुधोळ मुंडे यांची सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून तर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांची औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती। तसेच औरंगाबाद नगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची सिडको मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। दरम्यान या 3 बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत। दांडुप्पट पैशांचे अमिष दाखवून आळसंद मधील युवकाला 8 लाखांचा गंडा। 11 महिन्यात रक्कम दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून खानापूर तालुक्यातील आळसंद येथे शिवराज बाळासाहेब भोसले यांना 8,07,500 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील सुरज पांडुरंग जाधव, पांडुरंग एकनाथ जाधव या पिता पुत्रावर विटा पोलिसात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे। शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवून 11 महिन्यात सर्व रक्कम दामदुप्पट करून देण्याच्या अमिषास बळी पडून भोसले यांनी संशयित सूरज व त्याचे वडील पांडुरंग जाधव यांना स्टेट बँकेच्या विटा शाखेतून 8,07,500 रुपये पाठवले होते। या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण करीत आहेत।